संकटे ही तुम्हाला लोखंडापासून पोलाद बनवत असतात. फक्त तुम्हाला उष्णतेत टिकून राहायचं असतं. त्यामुळे आयुष्यात जर संकट आली तर लक्षात ठेवा, तुम्ही पोलाद बनण्याच्या प्रक्रियेत आहात. थोडी कळ सोसा, नक्कीच तुम्ही काहीतरी चांगले बनून बाहेर पडाल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर आजचं जे लेक्चर असणार आहे ते थोडं स्पेशल असणार आहे, कारण आजच्या लेक्चरमध्ये एकासोबतच अनेक टॉपिक तुमचे कम्प्लीट होणार आहेत. जसं इंग्लिशच्या बाबतीमध्ये मराठी इंग्लिश चॅलेंजमध्ये मी स्टुडंटसोबत हे बोलले होते की जेव्हा आपण बोलतो की तुम्हाला स्पॉट द एररचे क्वेश्चन येतात, त्यावेळेला स्पॉट द एरर हा एक सेपरेट टॉपिक नसतो. तर स्पॉट द एरर जेव्हा तुम्ही म्हणता, त्यावेळेला तिथे तुम्हाला आर्टिकलमध्ये काहीतरी एरर असलेला, म्हणजे चुकीचं आर्टिकल वापरलेलं असू शकतं, किंवा एखादं वर्ब चुकीचं वापरलेलं असू शकतं, ॲडजेक्टिव्हचा चुकीचा फॉर्म वापरलेला असू शकतो, टेन्स चुकीचा असू शकतो, इफ क्लॉथ चुकीचा असू शकतो, किंवा जेवढे पण नियम आपण पाहतो ग्रामरमध्ये त्याच्यातला कुठलाही रोल चुकीचा वापरलेला असू शकतो. त्यामुळे स्पॉट द एररला तुम्ही इंग्लिश ग्रामरपासून वेगळं करू शकत नाही. मग जेव्हा तुम्ही स्पॉट द एरर म्हणतात किंवा फिल इन द ब्लँकचे जे क्वेश्चन येतात, तर फिल इन द ब्लँकमध्ये तुम्हाला एखादं प्रिपोझिशन भरायला सांगितलेलं असू शकतं, आर्टिकल विचारलेलं असू शकतं, इफ क्लॉजमध्ये विचारलेलं असू शकतं की कुठला करेक्ट पार्ट जो आहे तो तिथे येईल, एखादं सेंटेन्स तुम्हाला कम्प्लीट करायला सांगितलं जाऊ शकतं. म्हणजे जे प्रश्न येतात ज्यांना आपण जनरली आपण केवळ एका कॅटेगरीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो, ते तितकेच मर्यादित नसतात. तर तिथे एकापेक्षा जास्त टॉपिक असतात आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला जर बेसिक गोष्टी माहिती नसतील तर मग तुमची उत्तरं चुकत जातात. आणि त्याच्यासाठीच आजचं लेक्चर हे खूप खास ठरणार आहे, कारण आपण स्पॉट द एरर, फिल इन द ब्लँक, त्याचबरोबर चूज द करेक्ट सेंटेन्स, म्हणजे करेक्ट आणि रॉंग सेंटेन्सेस जे दिले जातात तो पण पार्ट तुमचा होईल. त्याचबरोबर जर इनकम्प्लीट सेंटेन्स दिलं असेल आणि ते कम्प्लीट करायला सांगितलं असेल तर तेही होईल. त्यासोबत टेन्सेस पण होतील आणि इफ क्लॉजचे जे सेंटेन्सेस आहेत, ज्याला तुम्ही कंडिशनल सेंटेन्सेस असं सुद्धा म्हणता, तर ह्याचा पार्टसुद्धा तुमचा आजच्या लेक्चरमध्ये होणार आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला हे रूल्स समजतील तर तुमच्यासमोर जो प्रश्न येईल त्याचं उत्तर तुम्ही 10 सेकंदात देऊ शकाल, याची मी गॅरंटी देते. कारण काही गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या तुम्हाला एकदा कळल्या की तुमची उत्तरं अशी लगेच निघतात. आणि मग ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचं जे लेक्चर आपण पाहिलं होतं त्याला तुम्ही खूप छान पद्धतीने प्रतिसाद दिला की ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस इतका अवघड वाटणारा जो टॉपिक आहे तो तुम्हाला इझी वाटायला लागला. तसंच आजचं लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इझी वाटायला लागतील. खरं तर टेन्स या कॅटेगरीमध्ये हा पार्ट जातो, पण टेन्सच्या थ्रू तुम्हाला स्पॉट द एररचे जे क्वेश्चन येतील किंवा कंडिशनल सेंटेन्सेसचे जे क्वेश्चन येतील किंवा फिल इन द ब्लँकचे जे क्वेश्चन्स येतील, हे सगळे क्वेश्चन्स कम्प्लीट सेंटेन्स करायचं आहे, करेक्ट सेंटेन्स चूज करायचं आहे, हे सगळे जे क्वेश्चन आहेत ते तुमचे चुटकीसरशी सुटतील. सो आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी एक अपडेट, मराठी आणि इंग्लिशसाठीचं जे चॅलेंज मी सुरू केलं आहे तर मराठीचे ऑलरेडी ॲडमिशन्स क्लोज झालेत. इंग्लिशचं जे आहे तर ते एका दिवसासाठी, म्हणजे 11 जुलैसाठी ॲडमिशन्स ओपन होते. मात्र काही जणांना जर तिथे चान्स मिळाला नसेल तर तुम्ही अजूनही ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं तर ॲडमिशन घ्या. जर तुम्हाला वाटलं की मला नाही समजत आहे, देन बेटर तुम्ही दुसरा एखादा, ज्या मार्गदर्शकांचं तुम्हाला समजतं शिकवलेलं, तुम्ही त्यांच्याकडे जॉईन करू शकता. दुसरा एक मुद्दा म्हणजे तलाठी भरतीसाठीचे डेली जे चॅलेंजेस आहेत, स्टडी टार्गेट्स आहेत, ते मी देत आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर तो जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला डेली टार्गेट मिळतील. त्याचसोबत आपल्या यूट्यूब चॅनलवरती कम्युनिटी टॅबला मी काही क्वेश्चनसुद्धा पोस्ट करत आहे, क्विज घेत आहे तलाठी भरतीसाठी, GKचे काही क्वेश्चन, मॅथ्स रिजनिंगचे क्वेश्चन. सो तुम्ही तिथे पण आपलं चॅनल सबस्क्राईब, म्हणजे जिथे तुम्ही लेक्चर पाहताय चॅनल सबस्क्राईब करा, तर ते क्वेश्चन्स पण तुम्हाला मिळतील आणि तिथे मी करेक्ट आन्सर आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण देत आहे. त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आता सुरुवातीला काही क्वेश्चन, म्हणजे मी क्वेश्चन घेणार आहे, 30 क्वेश्चन आहेत, पण त्याच्यापूर्वी मला असं वाटतं की ज्या ट्रिक्स आपल्याला यूज करायच्यात किंवा ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत त्या गोष्टी मी आधी तुम्हाला दाखवते, देन आपण क्वेश्चन्सकडे येऊयात. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन इझी वाटतील आणि ज्या गोष्टी मला, म्हणजे वारंवार तुम्हाला, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनमध्ये जे रिपीट करावं लागणार आहे ते रिपीट करावं लागणार आहे. शेवटी मी तुम्हाला या स्क्रीन पण दाखवेन, अदरवाईज तुम्ही आत्तासुद्धा पाहून ठेवू शकता, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, देन सुंदर अक्षरामध्ये लिहून तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथे हे चार्ट लिहून ठेवा. जसं ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचं ठेवलं तर ज्यावेळेला पण प्रश्न येतील तुम्हाला हे इझी जाईल. पहिल्यांदा तर कंडिशनल सेंटेन्सेस जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 4 प्रकारचे कंडिशनल सेंटेन्सेस असतात. त्याच्यामधला टाईप 0, म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण प्रकार 1 जो म्हणतो त्याच्यामध्ये जो 0 असतो, म्हणजे टाईप 0, 1, 2, 3 असे टाईप असतात, पण आपण आपल्या सोयीसाठी 1, 2, 3, 4 असं म्हणतो. तर पहिला जो टाईप आहे त्याच्यामध्ये वाक्य जी असतात, म्हणजे इफ क्लॉज
अँड अनदर वाक्य म्हणजे एक असतो सबऑर्डिनेट क्लॉज आणि एक असतो मेन क्लॉज. तर त्याच्यामधला तुमचं जर सिम्पल प्रेझेंटमधलं जर इफचं जर वाक्य तुमचं सिम्पल प्रेझेंटमध्ये असेल तर दुसरं वाक्यसुद्धा सिम्पल प्रेझेंटमध्ये असतं. जनरली ही वाक्य कुठली असतात, जे आपण जनरल ट्रूथ जे आहे किंवा त्रिकालाबाधित सत्य जे आहे ते ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला ती दोन्ही वाक्य जे आहे ते सिम्पल प्रेझेंटमध्ये असतात. इफ क्लॉजचं एक सेपरेट लेक्चर जे आहे ते चॅलेंजमध्ये तुम्हाला मिळून जातं, त्यामुळे तिथून तुमच्या कंडिशनल सेंटेन्सेस एवढे परफेक्ट होतात की याच्यावरती आलेला कुठलाही प्रश्न चुकत नाही. मग आपण एक्झाम्पल जर पाहिलं, इफ यू टच अ फायर यू गेट बर्न. आता इथे पहा, इफ यू टच, यू टच आणि यू गेट, इथे दोन्ही जी वाक्य आहेत ती सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहेत. देन सेकंड जर आपण पाहिलं तर पहिलं वाक्य तुमचं इफचं वाक्य सिम्पल प्रेझेंटमध्ये असेल, दुसरं जे वाक्य आहे ते तुमचं सिम्पल फ्युचरमध्ये येईल. म्हणजे इफ यू स्टडी हार्ड यू विल पास, इफ यू स्टडी, स्टडी हार्ड यू विल पास, ठीक आहे. देन तिसरा जो पार्ट येतो त्याच्यामध्ये, म्हणजे तिसरा जो टाईप येतो त्याच्यामध्ये, सिम्पल पास्टमधलं जर पहिलं वाक्य असेल तर दुसरं वाक्य तुमचं वूड किंवा इतर कुठलं तरी मॉडेल असेल प्लस व्ही वन. वूड किंवा दुसरं मॉडेल येऊ शकतं, मोस्टली वूडच येतं, वूड प्लस व्ही वन अशी रचना असते. मग इफ आय वन द लॉटरी, इफ आय वन, विन्स अ पास्ट टेन्स आहे वन. सो हे जे वाक्य आहे ते सिम्पल पास्टचं आहे. आणि दुसरं वाक्य काय येतं, आय वूड बाय अ कार. सो वूड प्लस व्ही वन आलं, येस. देन चौथा जो टाईप येतो त्याच्यामध्ये पास्ट परफेक्टचं जर वाक्य असेल तुमचं इफ क्लॉजमधलं, देन दुसरा जो क्लॉज येतो तिथे तुमचं वूड प्लस हॅव प्लस व्ही थ्री अशी रचना येईल. वूड हॅव प्लस व्ही थ्री, वूड हॅव प्लस व्ही थ्री अशी रचना येईल. मग इफ यू हॅड कम टू मी, आता इथे पहा, इफ यू हॅड कम, आता इथे जो कम आहे तो तिसरं रूप आहे, कम केम कम असं असतं. सो इफ यू हॅड कम टू मी आय वूड हॅव हेल्प्ड यू, वूड हॅव हेल्प, वूड हॅव व्ही थ्री आहे, येस. सो हा एक चार्ट आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, हा एक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अँड देन जे आपले टेन्स आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, तर त्याचे जे फोर टाईप्स आहेत, म्हणजे प्रत्येकी चार चार असे टोटल 12 टाईपचे आहेत, ते फक्त तुम्हाला मी नियम सांगते त्याचे, म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं ते सांगते. कारण खूप स्टुडंटनी रिक्वेस्ट केली ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस नंतर की मॅम प्लीज टेन्सवरचं एक लेक्चर घ्या, म्हणून हे लेक्चर मी घेऊन आले. सो इथे जर पाहिलं आपण तर सिम्पल प्रेझेंट टेन्स, म्हणजे प्रेझेंट टेन्सचं जर आपण पाहिलं तर प्रेझेंट टेन्सचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स हे एक आहे, देन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, देन प्रेझेंट परफेक्ट आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. मग सिम्पल प्रेझेंट टेन्सची रचना काय असते, सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस व्ही वन इतकं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. सो आय प्ले. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये काय असेल, सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस आय एन जी. सो आय एम प्लेईंग. आता हे मी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करत आहे कारण आपल्याला क्वेश्चन आन्सर घ्यायचं, हे केवळ तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगते. डिटेल मी सगळं कोर्समध्ये जे आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे, पण इथे जर मी करत बसले तर मग आय थिंक टेन्सचं लेक्चर हे एक तासापेक्षा कितीतरी मोठं झालं, तर मग इथे आपला त्याच्यातच वेळ जाईल या रूल्समध्ये. आपला मेन हेतू काय आहे तर जे बाकीचे म्हणजे स्पॉट एरर आहे, फिल इन द ब्लँक आहे, करेक्ट सेंटेन्स तुम्हाला चूज करायचं आहे, इनकम्प्लीट सेंटेन्स दिले त्याला कम्प्लीट करायचं आहे, इफ क्लॉजचे क्वेश्चन आहेत तर ते क्वेश्चन्स आपल्याला क्विकली सोडवायचे आहेत, आणि त्याच्यासाठी हे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मी हे जस्ट तुम्ही अभ्यासलं असेल रिव्हिजन म्हणून मी हे घेत आहे, ठीक आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये रचना कशी असते, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस व्ही थ्री. सो हॅव आणि हॅज कर्तानुसार ठरेल, सब्जेक्टनुसार ठरेल, आय हॅव प्लेड. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस व्ही आय एन जी, आय हॅव बीन प्लेईंग. म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये चार जी वाक्यांची रचना येईल, चार जे प्रकार येतात ते कसे येतात, आय प्ले, आय एम प्लेईंग, आय हॅव प्लेड अँड आय हॅव बीन प्लेईंग, ठीक आहे. हे चार टाईप. आता असंच जर सेम तुम्ही पास्ट टेन्सचं पाहिलं तर आय प्लेड म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही टू, देन आय वॉज प्लेईंग, सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस आय एन जी, देन आय हॅड प्लेड, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री, देन आय हॅड बीन प्लेईंग, सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस व्ही आय एन जी. सो आय हॅड बीन प्लेईंग. अँड देन जर आपण फ्युचरचं पाहिलं तर सिम्पल फ्युचर टेन्स आय शाल प्ले, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आय शाल बी प्लेईंग, फ्युचर परफेक्ट टेन्स आय शाल हॅव प्लेड आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आय शाल हॅव बीन प्लेईंग. म्हणजे इथे जर पाहिलं तुम्ही तर प्रत्येक सब्जेक्ट नंतर शाल फक्त तुम्हाला एक्स्ट्रा टाकायचं आहे, अदरवाईज बाकी जे आहे ते तुमचं याच्यासारखंच आहे. जसं प्रेझेंट परफेक्ट टेन्स होतं, प्रेझेंट टेन्स होतं, त्याचे जे फोर टाईप्स आहेत त्याच्या पद्धतीनेच आहे, फक्त सब्जेक्ट नंतर शाल किंवा विल हे तुमचं एक्स्ट्राच येईल, ठीक आहे. सो आता आपण जाऊयात आपल्या क्वेश्चन्सकडे, आणि क्वेश्चनच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला अवघड वाटतात पण त्या तितक्याशा अवघड
नाही आहे, ठीक आहे. सो आज जरा जास्त क्वेश्चन्स आहेत, आय होप तुम्ही तोपर्यंत टिकून राहाल. चलो, सो पहिला क्वेश्चन आहे, इथे स्पॉट द एररचा क्वेश्चन आहे. इफ ही विल नो, हा आहे पहिला पार्ट. इन टाईम ही विल चेंज द प्रोग्रॅम. तर तुम्हाला इथे एरर स्पॉट करायचा आहे कुठल्या पार्टमध्ये आहे, एमध्ये आहे, बीमध्ये आहे, सीमध्ये आहे की डीमध्ये आहे. सो हे कम्प्लीट सेंटेन्स कसं आहे, इफ ही विल नो इन टाईम ही विल चेंज द प्रोग्रॅम. आता पहा, या वाक्यामध्ये कुठलं चुकीचं आहे हे तर तुम्ही मला सांगणारच आहात, त्याचं एक्सप्लेनेशन देणं माझं काम आहे आणि ते मी देते आता. तर ज्यावेळेला आपण इफ क्लॉज पाहिला त्याच्यामध्ये आपण फोर टाईप्स पाहिले. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला टाईप पाहिलेला की सिम्पल प्रेझेंट असेल तर दुसरं वाक्य सिम्पल प्रेझेंट. म्हणजे आता पहिल्यांदा आपण फक्त इफ क्लॉजचा जर विचार केला तर फर्स्ट टाईपमध्ये इफचं जे वाक्य आहे ते सिम्पल प्रेझेंटमध्ये होतं, करेक्ट. दुसरा जो टाईप पाहिला त्याच्यामध्ये पण इफचं जे वाक्य आहे ते सिम्पल प्रेझेंटमध्ये होतं. तिसरा जो टाईप आपण पाहिला त्याच्यामध्ये इफचं जे वाक्य आहे, इफ क्लॉज जो आहे तो सिम्पल पास्टमध्ये होता. आणि चौथा जो टाईप आपण पाहिला त्याच्यामध्ये तुमचं होतं पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे इफ ही विल नो असं दिलंय. जेव्हा पण तुम्हाला इफ क्लॉजचं सेंटेन्स येईल, एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवायची, इफचं सेंटेन्स कधीही फ्युचर टेन्समध्ये, सिम्पल फ्युचर म्हणा किंवा कुठल्या फ्युचर टेन्समध्ये नाही. इफ ही विल नो अशी रचना होत नाही. इफचं जे वाक्य आहे, इफ क्लॉज जो आहे तो त्याच्यामध्ये विल नो म्हणजे जे आपण पाहिलं ना सिम्पल फ्युचर टेन्समध्ये, करता म्हणजे सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस विहवण, तर अशी रचना इफच्या क्लॉजची नसते. त्याच्यामुळे पहिला जो पार्ट आहे तोच तुमचा चुकीचा आहे. त्याच्यामुळे इथं उत्तर तुमचं यायला पाहिजे पर्याय क्रमांक एक, ठीक आहे. गोष्टी लक्षात आल्या, त्याच्यासाठी जो इफचा जो चार्ट आहे ना तो चार्ट तुमच्याकडे असायला पाहिजे. इफ क्लॉजचं लेक्चर आय थिंक मी सगळ्यांसाठीच अवेलेबल करून दिलेलं आहे वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलवरती, तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या, तिथून तुम्हाला इफ क्लॉज कंडिशनल सेंटेन्सेस क्लिअर होऊन जातील. सो इथे जाल तुम्हाला स्पॉट द एरर विचारलं तर इथे लगेच तुम्हाला चुकीचा पार्ट सापडतो. इथे असं असायला पाहिजे तर इफ ही नोज इन टाईम ही विल चेंज द प्रोग्रॅम, ठीक आहे. म्हणजे पहिलं आलं असतं तुमचं सिम्पल प्रेझेंटमध्ये आणि दुसरं वाक्य तुमचं आलं असतं सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड आउट करेक्ट सेंटेन्स विथ सिम्पल पास्ट टेन्स. आता सिम्पल पास्ट टेन्समधलं करेक्ट सेंटेन्स तुम्हाला ओळखायला सांगितलं. आय हॅड थॉट, आय थॉट, आय हॅव थॉट, आय हॅड बीन थॉट, इथे GST असायला पाहिजे. आता मला सांगा, आपण सिम्पल पास्ट टेन्सचे रूल पाहिले, येस, काय होतं, सब्जेक्ट प्लस V2. मग इथे जे तुम्हाला दिलेलं आहे ते आहे थिंक. थिंकचं V2 काय असतं, थॉट, THOUGHT. मग असं तुमचं वाक्य कुठलं आहे, इथे आय हॅड थॉट आहे, ज्यावेळेला आय हॅड थॉट येईल त्यावेळेला ते पास्ट परफेक्टमध्ये जाईल, ज्यावेळेला आय हॅव थॉट येईल त्यावेळेला ते प्रेझेंट परफेक्टमध्ये जाईल. आय थॉट जे आहे ते तुमचं वाक्य जातं सिम्पल पास्ट टेन्समध्ये. सो तुम्हाला करेक्ट सेंटेन्स रॉंग सेंटेन्स विचारलं तर तुमचं उत्तर काय येतं इथे, पर्याय क्रमांक 2. खरंच 10-10 सेकंदात उत्तर निघतात. काही ठराविक रूल्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजेत आणि आजच्या लेक्चरमधून जेवढे पण नव्याने रूल्स तुम्हाला माहिती होतील तुमचं हे काम आहे की तुम्ही ते सेपरेट एका नोटबुकवरती लिहून ठेवाल. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल फॉर्म्स ऑफ वर्ब्स. आय डोंट थिंक द पोस्टमन डॅश इट. आता पहा, हॅज कम, वॉज कम, विल कम, हॅड कम. आय डोंट थिंक द पोस्टमन डॅश इट. हॅज कम येईल, वॉज कम येईल, विल कम येईल की हॅड कम येईल. आता एक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, ज्यावेळेला एटचं वाक्य दिलेलं असतं, जर एटचं वाक्य दिलेलं असेल तर त्या वाक्याचा जो काळ असतो, त्या वाक्याचा जो टेन्स असतो तो जनरली पूर्ण वर्तमान काळ असतो. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट प्रेझेंट टेन्स. मग त्याची रचना कशी असते, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3. मग असं कुठे आहे, हॅज कम इथे आहे, वॉज कम येणार नाही, हॅड कम, हॅड कम कुठे आलं असतं, पास्ट टेन्स, पास्ट परफेक्टमध्ये, आणि वेलकम हे पण गेलं. सो पर्याय क्रमांक 1 असेल तुमच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. मग आता हा जो 8चा नियम मी सांगितला तुमचं काम आहे की तो तुम्ही लिहून ठेवाल, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न, दे वेर सिटिंग इन अ रेस्टॉरंट. आता इथे दिले अर्धवाक्य, ते वाक्य तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. ऑप्शन काय आहेत, वेन आय हॅड सीन देम,
when I saw them, when I was seeing them, when I would see them. आता पहा की सरळ सरळ आहे की ते रेस्टॉरंटमध्ये बसले होते जेव्हा मी त्यांना पाहिलं. आता मराठीतलं वाक्य आहे तर तुम्ही ॲज इट इज जरी ट्रान्सलेट केलं तरी सुद्धा तुमचं उत्तर येतं. दे वेर सिटिंग इन अ रेस्टॉरंट वेन आय सॉ देम. पण आता हे मॅडम तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही सांगितलं, हे आम्हाला कसं कळणार ज्यावेळेला प्रश्न येईल त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची. जर समजा दोन भूतकाळामध्ये घडलेल्या क्रिया दिलेल्या असतील, दोन क्रिया आहेत ज्या भूतकाळी आहेत, ठीक आहे, तर याच्यामधली जी मोठी क्रिया असते ती असते तुमची चालू भूतकाळात. चालू भूतकाळ म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स, ठीक आहे. तर ती असेल मोठी जी क्रिया आहे ती चालू भूतकाळात असेल आणि जी छोटी क्रिया होईल तुमची ती असेल तुमची साध्या भूतकाळामध्ये म्हणजे सिम्पल पास्ट टेन्समध्ये. मग आता इथे जर आपण पाहिलं दे वर सिटिंग इन अ रेस्टॉरंट, ही तर ऑलरेडी चालू असणारी एक मोठी क्रिया सांगितली की ते रेस्टॉरंटमध्ये बसले होते, तर ही तुमची आहे चालू भूतकाळामधली क्रिया. मग ॲटोमॅटिकली त्यावेळेला दुसरी क्रिया घडली, एका पाठोपाठ घडलेल्या दोन क्रिया आहेत, त्यावेळेला दुसरी क्रिया घडली तर ती कुठली येईल, तुमच्या साध्या भूतकाळामध्ये येईल. मग साध्या भूतकाळाची रचना काय आहे, सब्जेक्ट प्लस व्ही टू. सब्जेक्ट प्लस व्ही टू कुठे आहे, केवळ इथेच आहे ना. आय हॅड सीन तर तुमचं परफेक्ट टेन्समध्ये जातं, पास्ट परफेक्टमध्ये. आय वॉज सीईंग हिम हे तर असं म्हणजे एकतर याच्यामध्ये कंटिन्युअस टेन्समध्ये जात आहे. देन आय वूड सी देम ही पण रचना येत नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन जे आहे ते तुमचं उत्तर येईल. आणि हा जो नियम मी सांगितला की दोन जर भूतकाळी क्रिया असतील तर त्यातली मोठी क्रिया चालू भूतकाळामध्ये आणि छोटी क्रिया तुमची साध्या भूतकाळामध्ये येईल, हा तुम्हाला नोटडाऊन करून ठेवायचा आहे. कशासाठी नोटडाऊन करून ठेवायचं आहे, नेक्स्ट टाईम जेव्हा क्वेश्चन येईल त्यावेळेला तुम्हाला हे लगेच तिथे क्लिक झालं पाहिजे आणि तुमचं उत्तर 10 सेकंदाच्या आत आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोविंग. आता 4 सेंटेन्सेस दिलेत आणि तुम्हाला विचारलं की करेक्ट सेंटेन्स कुठलं आहे ते चूज करा. मग आता सेंटेन्स कुठला आहे पहिलं, शी विल हॅव कम्प्लीटेड ऑल हर असाइनमेंट्स बाय टुमारो. शी हॅज कम्प्लीटेड ऑल हर असाइनमेंट्स बाय टुमारो. शी हॅज टू बी कम्प्लीटिंग ऑल हर असाइनमेंट्स बाय टुमारो. शी वॉज कम्प्लीटेड ऑल हर असाइनमेंट्स बाय टुमारो. आता गोष्टी पहा, ज्यावेळेला तुम्हाला चूज द करेक्ट सेंटेन्स येतं ना, मी तुम्हाला सांगितलं की करेक्ट सेंटेन्स असेल, स्पॉट द एरर असेल, कम्प्लीट द सेंटेन्स असेल, फिल इन द ब्लँक असेल, हे दिसायला टॉपिक दिसतात, क्वेश्चन दिसतात, पण याच्यामध्ये अख्खं ग्रामर येतं. सो ते कुठल्याही टाईपने येऊ शकतं. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता याचं ज्यावेळेला असं वाक्य येईल त्याची एक ट्रिक आहे, ती काय, बायनी जर एखादा कालवाचक शब्द जोडलेला असेल तर अशा वाक्याचा जो काळ असतो तो असतो पूर्ण भविष्यकाळ. कुठला असतो, पूर्ण भविष्यकाळ, म्हणजेच परफेक्ट फ्युचर टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, ठीक आहे, फ्युचर परफेक्ट टेन्स असतो. मग आता इथे जर तुम्ही पाहिलं, एक तर बाय टुमारो म्हटले, टुमारो म्हणजे उद्याचं आहे, याच्यावरून तरी तुम्हाला कळायला पाहिजे की भविष्यकाळी वाक्य असायला पाहिजे. बाय टुमारो आहे तर भविष्यकाळी वाक्य आहे ना, कारण उद्या असं होईल असं म्हटलं. मग उद्याची जर घटना सांगितली तर ती भूतकाळात तर असणार नाही, म्हणजे उद्या तर भूतकाळात नसतो, आपण लहान नाही आहोत. जसं की काल, म्हणजे लहान मुलं जे असतात त्यांना काल आलं होतं असं म्हणायचं, ते म्हणते उद्या आलो होतो मी, असं म्हणतात, खूप वेळा म्हणतात ते. तर लक्षात घ्या, इथे जर तुम्ही पाहिलं हॅज कम्प्लीटेड तर तुमचं ऑलरेडी म्हणजे पूर्ण काळामध्ये आहे, प्रेझेंट परफेक्टमध्ये आहे. हॅज टू बी कम्प्लीटिंग हे तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की हे तर तुमचं एलिमिनेट व्हायला पाहिजे. वॉज कम्प्लीटेड पॅसिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स आहे, बट शी वॉज कम्प्लीटेड असं तर येत नाही. सो वॉज कम्प्लीटेड. आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे वाक्य अगेन तुमचं भूतकाळामध्ये गेलं. सो तुम्ही या ट्रिकने पण हे घालवू शकता, म्हणजे 3 ऑप्शन तुमचे गेले आणि तुमचं उत्तर पहिलं आलं, असंही तुमचं उत्तर येऊ शकतं लॉजिकली. पण जर समजा इथे येणारे ऑप्शनच जर वेगळे आले, भविष्यकाळातले आले किंवा याच्यातले आले, तुमचे प्रेझेंट टेन्समधले आले, तर तिथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजेत. बाय टुमारो आहे, बायनी जर कालवाचक शब्द जोडलेला असेल नंतरचा, तर त्या वाक्याचा काळ हा पूर्ण भविष्यकाळ असतो, फ्युचर परफेक्ट टेन्स असतो. मग इथे कुठे आहे, शी विल हॅव कम्प्लीटेड, विल हॅव कम्प्लीटेड, विल प्लस हॅव प्लस V3 अशी रचना असते तुमच्या फ्युचर परफेक्ट टेन्सची, आणि तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. सो हे जे रूल्स मी सांगते हे लिहून ठेवा, हे तुमच्या कामी येतील फार. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, पिकआउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोविंग. आता अगेन तुम्हाला करेक्ट सेंटेन्स याच्यातून उचलायचं आहे, म्हणजे चूज करायचं आहे. द लास्ट ट्रेन गोज टू कल्याण देअर. देअर इज गोईंग द लास्ट ट्रेन टू कल्याण. From there is going the last train for Kalyan. There goes the last train for Kalyan.
आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जर पाहिलं ना, ज्याला इंग्लिशमधलं काही माहिती नाही त्याचं 100% कन्फ्युजन होणार. पण तुम्ही जर मी एक टाकलेला प्रश्न आपल्या यूट्यूबलाच कम्युनिटी टॅबला एक क्विज घेतलं होतं, त्याच्यामध्ये जो एक क्वेश्चन टाकलेला, त्याच्यामध्ये मी या क्वेश्चनशी रिलेटेड असणारी ट्रिक किंवा जो रूल आहे तो सांगितलेला होता. जर समजा तुमचं एखादं वाक्य हिअर किंवा देअरनी सुरू होत असेल, जर वाक्याची सुरुवात हेअर किंवा देअरनी होत असेल आणि ते जर वाक्य तुमचं उद्गारवाचक किंवा उद्गारार्थी वाक्य असेल, तर त्या वाक्याचा जो काळ असतो तो असतो तुमचा सिम्पल प्रेझेंट टेन्स. कुठला असतो? सिम्पल प्रेझेंट टेन्स, म्हणजे ते वाक्य तुमचं साध्या वर्तमान काळात असतं. मग आता आपण पहिलं जर पाहिलं, द लास्ट ट्रेन गोज टू कल्याण देअर, वाक्य ठीक आहे म्हणजे काळ पण ठीक आहे, पण वाक्याची रचना चुकीची आहे. There is going the last train to Kalyan, हे वाक्य देअरनी सुरू होत असेल तर इज गोईंग येणार नाही, फ्रॉम देअर इज गोईंग हे पण चुकीचं आहे. सो इथे जर वाक्य पाहिलं, देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर कल्याण, हे येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स, इथे असायला पाहिजे एक्सक्लामेशन मार्क. समजलं? जर एखाद्या वाक्याची सुरुवात हेअर आणि देअरनी होत असेल, ते जर उद्गारवाचक वाक्य असेल, तर त्या वाक्याचा काळ हा साधा वर्तमान काळ असतो, सिम्पल प्रेझेंटेन्स असतो, हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारचं क्विजमध्ये मी क्वेश्चन घेतलेला आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. आय फॉरगॉट टू पोस्ट द लेटर एस्टरडे, आय एम फॉरगेटिंग टू पोस्ट द लेटर एस्टरडे, आय फॉरगॉट पोस्टिंग दिस अ लेटर एस्टरडे, आय फॉरगॉट टू पोस्ट दिस लेटर एस्टरडे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर समजा भूतकाळामध्ये घडलेली एखादी घटना आहे आणि तिची तुम्हाला निश्चित वेळ दिलेली आहे, भूतकाळातली निश्चित वेळ दिलेली आहे, जसं की इथे एस्टरडे दिले, ठीक आहे, भूतकाळातली निश्चित अशी वेळ आहे. असं जर तुमचं वाक्य असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते वाक्य तुमचं साध्या भूतकाळामध्ये असतं. कसं असतं? तुमचं साध्या भूतकाळामध्ये असतं. आता साधा भूतकाळ याच्यावरून जर पाहिलं तर दुसरा ऑप्शन तुमचा एलिमिनेट होतो, कारण इथे आय फॉरगॉट इथे पोस्टिंग दिलंय, इथे टू पोस्ट दिलंय, इथे फॉरगेटिंग दिले, हे तर चुकीचंच आहे आणि टू पोस्ट दिले, ठीक आहे. पहिला रूल तर तुमच्या लक्षात आला की जर भूतकाळातल्या घटनेची निश्चित वेळ दिली असेल तर ते वाक्य तुमचं साध्या भूतकाळामध्ये जातं. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर समजा वाक्यामध्ये तुमच्या फॉरगॉट वापरलेलं असेल तर त्याच्यानंतर नेहमी इन्फिनेटिव्ह येतं. इन्फिनेटिव्ह काय असतं? वर्ब ज्यावेळेला घेतले त्यावेळेला मी सांगितलेलं आहे, म्हणजे आता इथे येईल टू पोस्ट. इन्फिनेटिव्ह म्हणजे थोडक्यात जे पण वर्ब आहे आपलं त्याचं जे मूळ रूप असतं, म्हणजे टू प्ले, टू गो, टू सिट, टू कम, टू स्टँड, अशा पद्धतीने. सो हे येईल तुमचा इन्फिनेटिव्ह, म्हणजे फॉरगॉट नंतर टू पोस्ट असंच यायला पाहिजे आणि वाक्याचा काळ अर्थातच फॉरगॉट म्हणजेच तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, सॉरी सिम्पल पास्ट टेन्स आहे. मग आता इथे जर तुम्ही पाहिलं, आय फॉरगॉट टू पोस्ट द लेटर येस्टरडे, आय एम फॉरगेटिंग हे गेलं, आय फॉरगॉट पोस्टिंग हे गेलं, आय फॉरगॉट टू पोस्ट दिस लेटर येस्टरडे, बिकॉज आपण पर्टिक्युलर या लेटरबद्दल बोलतोय, सो दिस लेटर येस्टरडे हे असेल तुमच्या वाक्यात, म्हणजे हे असेल तुमचं करेक्ट सेंटेन्स, कारण इथलं जे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ते करेक्ट आहे. सो पर्याय क्रमांक 4 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. देन नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. अनलेस ही कम्प्लीट्स द वर्क डॅश डॅश, आता कम्प्लीट करायचं सेंटेन्स, अनलेस ही कम्प्लीट्स द वर्क. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, अनलेस जर असेल वाक्यामध्ये तर त्या वाक्याचा अर्थच ॲक्च्युली नकारार्थी होतो. सो नेक्स्ट वाक्यामध्ये तुम्हाला नॉट वापरायचं नसतं, पण इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे नॉट दिलेलंच नाही. ही वूड हॅव बीन पनिश्ड, ही विल बी पनिश्ड, ही वॉज पनिश्ड, ही हॅज बीन पनिश्ड. इफ क्लॉजचं सेंटेन्स म्हणजे कंडिशनल सेंटेन्स, अनलेसचं सेंटेन्ससुद्धा कंडिशनल सेंटेन्स असतं, कारण अनलेस हे सुद्धा एक अटदर्शक शब्द आहे, म्हणजे अनलेसचे सेंटेन्सेससुद्धा तुम्हाला कुठली तरी कंडिशन दर्शवत असतात. त्याच्यामुळे अनलेसचं सेंटेन्स जे आहे ते सुद्धा कंडिशनल सेंटेन्सेसचे रूल्स जे आहेत ते फॉलो करत असतात. मग आता इथे जर आपण पाहिलं, अनलेस ही कम्प्लीट्स द वर्क, ही वूड हॅव बीन पनिश्ड, विल बी पनिश्ड, वॉज पनिश्ड आणि हॅज बीन पनिश्ड. आता जर समजा अटदर्शक वाक्य म्हणजे जे तुमचं कंडिशनल सेंटेन्स आहे, अनलेस ही कम्प्लीट्स, हे जर तुमचं सिम्पल प्रेझेंटमध्ये असेल तर आपण दोन रूल पाहिले होते. दुसरं वाक्य तुमचं एकतर सिम्पल प्रेझेंटमध्ये असेल किंवा ते तुमचं सिम्पल फ्युचरमध्ये असेल. मग इथे सिम्पल फ्युचरमध्ये असणारं वाक्य तुमचं ही विल बी पनिश्ड एवढंच आहे, त्याच्यामुळे हे जे आहे ते तुमचं बरोबर उत्तर येईल.
जे मी इफ क्लॉथचे तुम्हाला रूल्स सांगितले सुरुवातीला जो चार्ट दिला त्याच्यानुसार तुम्हाला माहिती आहे पहिलं वाक्य जर तुमचं सिम्पल प्रेझेंटमध्ये असेल जर ते जनरल ट्रूथ असेल युनिव्हर्सल ट्रूथ असेल तर दुसरं पण सिम्पल प्रेझेंटमध्ये येईल जर पहिलं तुमचं सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे तर दुसरं वाक्य तुमचं भविष्यकाळामध्ये येईल साध्या भविष्यकाळामध्ये सिम्पल फ्युचर टेन्समध्ये येईल आणि अशी रचना फक्त आपल्याला एकच पाहायला मिळते ती म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. If I had known about your problem, I would have helped you. I had helped you. I would help you. I will help you. आता तुम्हाला आठवत असेल आपण पाहिलं होतं जर तुमच्या इफ क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर तुमचं जे पण पुढचं वाक्य येतं त्याच्यामध्ये तुमचा रचना कशी असते वाक्याची वूड हॅव V3 मग जर तुम्हाला इथे दिसलंय इफ आय हॅड नोन तुम्हाला कळतंय की हे वाक्य तुमचं पास्ट परफेक्टमध्ये आहे तर तुमचं दुसरं वाक्य जे आहे त्याच्यामध्ये वूड प्लस हॅव प्लस V3 असंच असायला पाहिजे. तुम्हाला केवळ वूड हॅव V3 शोधायचं आहे. वूड हॅव V3 कुठे आहे इथे तर वूड V1 आहे इथे विल हेल्प आहे हॅड हेल्प आहे. तुमचं सरळ सरळ उत्तर पर्याय क्रमांक येतं एक येतं आय वूड हॅव हेल्प यू. लक्षात येते जे मी सांगते बेसिक गोष्टी आहेत इंग्लिशच्या ज्या तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि त्या तुम्हाला समजल्या की ऑटोमॅटिकली इंग्लिश तुम्हाला इझी वाटायला लागते. जे इंग्लिशची भीती आहे ना मनामध्ये ती सगळी भीती तुमची निघून जाईल. पुढचं क्वेश्चन आपण पाहूयात कम्प्लीट द फॉलोविंग युझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता हे सेंटेन्स तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचं आहे. ही वॉन्ट्स टू नो पुढे काय When the meeting will start. आता पहा त्याला माहिती करून घ्यायचं आहे. काय माहिती करून घ्यायचं आहे ही वॉन्ट्स टू नो त्याला माहिती करून घ्यायचं आहे वॉट मीटिंग केव्हा सुरू होणार आहे. अगदी मराठीतून जरी पाहिलं आपण तरीसुद्धा आपल्या लक्षात येत आहे की इथे जाणून घेण्याची इच्छा आहे म्हणजे दुसरं जे वाक्य आहे ते तुमचं असायला पाहिजे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये असायला पाहिजे. दुसरी घटना जी आहे ती सिम्पल फ्युचर टेन्समध्ये असायला पाहिजे. मग सिम्पल फ्युचर टेन्सचा रूल काय आहे सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस V1 मग असं कुठे आहे शाल किंवा विल प्लस V1 इथे विल आहे पण इथे स्टार्टिंग आहे सो हे गेलं इथे विल आहे आणि V1 आहे सो पर्याय क्रमांक 4 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. लक्षात येते खूप कमी वेळात उत्तरं निघतात. इथे मी एक्सप्लेन करते तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला सांगताना माझा थोडा वेळ जातोय पण जर तुम्हाला हे रूल्स समजले म्हणजे याच्यानंतर जे प्रश्न तुम्ही जे सोडवाल त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला पाहता क्षणी तुमची उत्तर जी आहेत ती मिळायला लागतील. पुढचं क्वेश्चन पाहूयात आपण सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. बाय द एंड ऑफ द इयर शी विल हॅव बीन वर्किंग फॉर 2 इयर्स. बाय द एंड ऑफ द इयर शी विल बी वर्किंग फॉर 2 इयर्स. बाय द एंड ऑफ द इयर शी हॅज बीन वर्किंग फॉर 2 इयर्स. बाय द एंड ऑफ द इयर शी इज वर्किंग फॉर 2 इयर्स. आता एक गोष्ट लक्षात घ्या इथे काय आहे एक तर बाय आहे बायनंतर कालखंड दाखवला आहे ठीक आहे भविष्यकाळ दर्शक शब्द आहे इतकं तर आपल्याला कळलं पण इथे आणखी एक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे फॉर काय वापरण्यात आलेलं आहे फॉर. सो जर समजा बायनंतर तुमचा एखादा भविष्यकाळ दर्शक शब्द असेल बायनंतर भविष्यकाळ दर्शवणारा एखादा शब्द असेल आणि त्याच्यानंतर फॉर आहे फॉरनंतर जनरली म्हणजे फॉरनंतर कालखंड दिला जातो ठीक आहे. सिन्स असेल तर एक पॉईंट दिलेला असतो टाईमचा मात्र फॉर असेल तर कालखंड दिलेला असतो. मग जर समजा बायनंतर भविष्यकाळी शब्द आहे त्याच्यानंतर फॉर आहे आणि त्याच्यानंतर तुमचा कालखंड दिलेला आहे तर अशा वाक्याचा जो काळ आहे तो असतो चालू पूर्ण भविष्यकाळ. कुठला असतो चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा जर आपण विचार केला तर त्या टेन्सचा जो रूल आहे तो आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस बीन प्लस VING हा आहे रूल. सो जे मी टेन्सचे रूल्स दिलेत ते तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे लगेच उत्तर येते. मग इथे जर पाहिलं विल बी वर्किंग येणार नाही हॅज बीन वर्किंग नाही इज वर्किंग नाही कारण इथे बाय नंतर भविष्यकाळी
शब्द दिलेला आहे, लक्षात येते? भविष्य कालखंड दर्शक आहे, भविष्यकालीन म्हणजे भविष्यकालीन शब्द दिलाय, भविष्यकाळातला म्हणजे एक जी वेळ दिलेली आहे ती भविष्यकालीन आहे. आणि नंतर फॉर पण दिलंय, फॉर नंतर कालखंड दिलाय, फॉर टू इयर्स म्हणजे 2 वर्षाचा कालखंड पण दिलाय. सो वाक्यात जर बाय दिलं असेल, बाय नंतर एक भविष्यकालीन कालखंड दिलाय, अँड देन फॉर आलंय आणि फॉर नंतर एक कालखंड आलाय, फॉर नंतर कालखंडच येतो, फॉर नंतर कालखंड आलाय, तर अशा वाक्याचा जो काळ आहे तो कुठला असेल? तुमचा चालू पूर्ण भविष्यकाळ. आणि चालू पूर्ण भविष्यकाळाची जी रचना असते ती कशी असते? कर्ता अधिक शाल किंवा विल प्लस हॅव प्लस बीन प्लस व्ही आय एन जी. मग इथे तुमचं जे वाक्य आहे ते कसं येईल? बाय द एंड ऑफ द इयर म्हणजे या वर्षाच्या शेवटी, शी विल हॅव बीन वर्किंग फॉर 2 इयर्स. क्लिअर? रूल्स माहिती झाले की उत्तरं पटपट येतात. हे जर तुमच्यासाठी नवीन असेल तर तुम्हाला उत्तर काढायला वेळ लागेल, पण जेव्हा तुम्हाला या गोष्टी माहीत होतात त्यावेळेला नेक्स्ट टाईम ज्या पण प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधताय ते तुम्हाला 10 सेकंदात निघेल. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन. जॉन इज स्टेईंग विथ हिज अंकल फ्रॉम 2 इयर्स. ओके, जॉन इज स्टेईंग विथ हिज अंकल फॉर 2 इयर्स. जॉन इज स्टेईंग विथ हिज अंकल सिन्स 2 इयर्स. John has been staying with his uncle for the last 2 years. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला एखादी क्रिया भूतकाळामध्ये सुरू झालेली आहे, ठीक आहे, पास्ट टेन्समध्ये एखादी क्रिया सुरू झाली आहे, भूतकाळात सुरू झाली आहे, आणि ती क्रिया दर्शवण्यासाठी जर वाक्यामध्ये सिन्स किंवा फॉर वापरलेलं असेल, सिन्स किंवा फॉर वापरलेलं असेल, आणि सिन्स आणि फॉर नंतर एखादा कालवाचक शब्द आला, अर्थात सिन्स आणि फॉर नंतर कालवाचक शब्दच येईल. पण सिन्स कुठे असतं? ज्यावेळेला एक पॉईंट दाखवलेला असतो तुम्हाला, एखादी ॲक्शन सुरू झाल्याचा पॉईंट दाखवलेला असतो तर सिन्स असतो. आणि जर कालखंड दर्शवलेला असेल तर तिथे तुम्हाला फॉर पाहायला मिळतो. कालखंड असेल तर फॉर असेल, जर पॉईंट ऑफ म्हणजे स्टार्टिंग पॉईंट ऑफ ॲक्शन असेल तर तिथे सिन्स असतं. मग एकतर इथे सिन्स 2 इयर्स हे तर चुकीचंच येतं वाक्य तुमचं, ठीक आहे. जर समजा भूतकाळ आहे, भूतकाळामध्ये एखादी क्रिया सुरू झालेली आहे आणि सिन्स किंवा फॉर वापरले आणि त्याच्यानंतर तुमचा कालवाचक शब्द एखादा दिलेला असेल तर अशा वाक्याचा जो काळ आहे तो सुद्धा चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. चालू पूर्ण वर्तमान काळ असतो म्हणजेच काय? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग आता इथे जर आपण पाहिलं तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची जी रचना आहे, जे स्ट्रक्चर आहे, ते कसं असतं? सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस आय एन जी व्ही आय एन जी. मग अशी रचना कुठे आहे? हॅज बीन आय एन जी अशी रचना कुठे आहे? तर अशी रचना आपल्याला इथे पाहायला मिळते, हॅज बीन स्टेईंग, ठीक आहे. इज स्टेईंग विथ हिज अंकल फ्रॉम 2 इयर्स नाही, इज स्टेईंग विथ हिज अंकल फॉर 2 इयर्स नाही, कारण फॉरचं जर वाक्य असेल तर ते कंटिन्युअस टेन्समध्ये नसतं, हे पण लक्षात ठेवा. देन जॉन इज स्टेईंग विथ हिज अंकल सिन्स 2 इयर्स, हे पण मी सांगितलं की सिन्स चुकीच्या पद्धतीने वापरलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. लक्षात घ्या, ज्यांच्यासाठी हे कम्प्लिटली नवीन आहे त्यांना वाटेल की अरे हे तर वेगळं आहे, पण तुम्हाला आत्ता जे काही रूल्स माहिती होत आहेत, ज्या नवीन गोष्टी तुम्हाला माहिती होत आहेत, त्याच्यातून तुम्ही शिकाल की नेक्स्ट टाईम असा क्वेश्चन आला तर मी कशा पद्धतीने याचं उत्तर काढेन. मग स्पॉट द एरर असेल, करेक्ट सेंटेन्स चूज करा असेल, कम्प्लीट द सेंटेन्स असेल, इफ क्लॉजचा सेंटेन्स असेल, फिल इन द ब्लँक असेल, टेन्सवरचा प्रश्न असेल, या कुठल्याही टाईपमधला जरी क्वेश्चन आला तरीसुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकाल या रूल्सवरून, ठीक आहे. आता मी परत एकदा जे चार्ट तुम्हाला सुरुवातीला दाखवले होते ते परत एकदा दाखवते. हा आहे कंडिशनल सेंटेन्सेसचा चार्ट, त्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा. देन हा आहे प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्सचे रूल्स, त्याच्यासोबत मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलेले आहेत, एक एक उदाहरण ज्याने तुमच्या लक्षात राहील. देन पास्ट टेन्सचा आहे, पास्ट टेन्सचे जे 4 टाईप्स आहेत ते, त्याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. अँड देन फ्युचर टेन्सचा पण एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. म्हणजे इथे तुमचे टेन्स जे आहेत त्याच्यातून जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला, मग तो स्पॉट द एररचा असेल, मग तो तुमचा कम्प्लीट द सेंटेन्स असेल, चूज द करेक्ट सेंटेन्स असेल, आयडेंटिफाय द टेन्स असेल, फिल इन द ब्लँक असेल, इफ क्लॉज असेल, 6-7 प्रकारचे जे प्रश्न आहेत ते तुमचे इथे सुटतात, केवळ एवढा म्हणजे जेवढे आपण 30 प्रश्न पाहिले त्याच्यावरून, ठीक आहे. सो मला आशा आहे की तुम्हाला याचं लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल. कम्प्लीट लेक्चर आय थिंक मी चॅलेंजमध्येच देईन. सो हे जे रूल्स आहेत अगेन सांगते की लिहून ठेवा
आणि ते रिवाइज करा आणि टेन्सचे बाकीचे जे प्रश्न तुम्हाला मिळतील ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. एकदा हे रूल्स तुम्हाला समजले की 10 सेकंदात तुम्ही प्रश्नाकडे पाहिल्या पाहिल्या तुमचं उत्तर येतं. फक्त तुम्हाला हे जे रूल्स आहेत ते समजून घेणं आणि रिवाइज करणं, ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल अशी आशा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला न विसरता लाईक आणि कमेंटसुद्धा करा, तुमचा फीडबॅक द्या. फीडबॅक इम्पॉर्टंट आहे. आणि जर हेल्पफुल वाटलं असेल तर लेक्चर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंडसोबत, सो ते पण आपल्याला जॉईन होतील. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.